ओके चला मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, अकाउंटिंग कन्सेप्ट, ठीक आहे. त्या अकाउंटिंग पाच ते सहा कन्सेप्ट पाहिल्या होत्या, बरोबर का. तर त्या 5 ते 6 कन्सेप्टमधल्या फक्त 3 बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. कोणत्या 3 बेसिक कन्सेप्ट, ठीक आहे. कधी कधी तुम्हाला पेपरला क्वेश्चन पण येतो, ठीक आहे. राईट डाऊन द 3 बेसिक कन्सेप्ट. तर 3 बेसिक कन्सेप्ट कुठल्या, तर पहिली आहे बिझनेस एंटिटी, दुसरी आहे कॉन्झर्वेटिझम, आणि तिसरी आहे गोईंग कन्सर्न. सिक्वेन्स चेंज झाली चालते. बिझनेस एंटिटी म्हणजे काय, बिझनेस अलग ओनर अलग आपण पाहिले, ठीक आहे. दुसरं काय पाहिलं आपण, हां, गोईंग कन्सर्न म्हणजे काय, बिझनेसला काय असतं, परपेच्युअल सक्सेशन. म्हणजे जर मी व्यवसाय चालू केलाय, मी जरी मेलो तरी पण माझा पोरगा व्यवसाय चालू शकतो, माझा पोरगा गेला माझ्या पोरानंतर माझा नातू पण चालू शकतो, ह्याला काय म्हणतो आपण, गोईंग कन्सर्न. आणि तिसरं कुठलं होतं, कॉन्झर्वेटिझम. कॉन्झर्वेटिझमसाठी आपण एक डायलॉग लिहिला होता, डायलॉग काय होता, लॉस से डर नाही लागता साहेब, प्रॉफिट से लागता. ह्याचा अर्थ काय होतं, आपल्या भविष्यामध्ये जे काही आपला एक्सपेन्स होणार आहेत त्याची तयारी आत्ताच करून ठेवायची, परंतु भविष्यामध्ये आपला इन्कम होणार आहे तो गृहित धरायचा नाही. तो इन्कम झाला चांगली गोष्ट आहे, नाही झाला तरी पण चांगली गोष्ट आहे, का, तर आपण त्याला गृहित धरलं नाही, ठीक आहे. तर ह्या आहेत आपल्या 3 बेसिक कन्सेप्ट महत्त्वाच्या, ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट कोणत्या, बिझनेस एंटिटी, दुसरं गोईंग कन्सर्न, आणि तिसरं कॉन्झर्वेटिझम. ह्या 3 कन्सेप्ट बेसिक आहेत, ठीक आहे. तर आपण टॉपिक नंबर 1 इथंच थांबवत आहोत. आता पुढं आपण काय चालू करतोय, डबल एंट्री सिस्टम. तुमचा आत्ता 11वीचा टॉपिक नंबर 2, त्याचं नाव काय आहे, डबल एंट्री सिस्टम. त्याला नाव तुम्ही द्यायचं, ठीक आहे. सर, ही डबल एंट्री सिस्टम म्हणजे नेमकं काय, तर आपण काय करू, पहिल्यांदा एक छोटा बिझनेस घेऊ, ठीक आहे, हे समजून घेण्यासाठी. समजा एखादा भाजीवाला आहे, ठीक आहे, ठेलेवाला, तो भाजी घेऊन असं गाड्यावर भाजी घेऊन येतो आणि आपल्या घरोघरी आणून विकतो. तर बघा, भाजी आपल्याला विकण्या अगोदर तो सकाळ सकाळ काय करत असेल, मार्केट यार्डमध्ये जातो, बरोबर का. तिथनं एक कॅरेट कोथिंबीर घेतली, एक कॅरेट टमाटे घेतली, एक कॅरेट कांदे घेतले, एक कॅरेट पालक घेतली, एक कॅरेट मेथी घेतली, बरोबर का. आणि ह्या सगळ्यांचा टोटल हिशोब समजा 3000 रुपये झाला. म्हणजे हे सगळं खरेदी करायला तर किती रुपये लागले, 3000 रुपये लागले. तर तो फक्त काय लिहून ठेवतो, की 3000 रुपये खर्च झाले तो एवढं लिहून ठेवतो. समजतंय का, 3000 रुपये खर्च झाले एवढं लिहून ठेवतो. आता तो काय करतो, ठेला घेऊन गाडा घेऊन आपल्या घरी आला, बरोबर का. आणि त्यानं काय केलं, मी त्याच्याकडनं, ठीक आहे, थोडी मेथी, थोडी पालक, थोडं टमाटं असं करून 100 रुपयाची भाजी घेतली, बरोबर का, आणि त्याला 100 रुपये दिले. तर तो काय करतो, त्याच्या वहीत फक्त 100 रुपये आले असं लिहून ठेवतो. काय लिहितो, 100 रुपये आले. ते ठावरे सरकारना आले, कुणाकडनं आले, काही लिहून ठेवत नाही, फक्त लिहितो कॅश 100 रुपये. आणि ह्या कॅशच्या बदल्यात त्याच्याकडनं काय काय गेलं हे मात्र लिहून ठेवत नाही. तो असं लिहित नाही की 10 रुपयाचं पालक, 10 रुपयाची कोथिंबीर, 10 रुपयाचा कांदा, असं तो काही लिहित नाही. तो फक्त काय लिहितो, कॅश, म्हणजे त्याच्याकडे कॅश किती आली एवढंच लिहितो, त्याच्याकडं काय आलं एवढंच लिहितो, त्याच्याकडून काय गेलं ह्याचं रेकॉर्डिंग तो करत नाही. कळते का, म्हणजे तो व्यवहाराचा फक्त एकच घटक रेकॉर्डिंग करतो, व्यवहाराच्या एकाच घटकाची नोंद करतो, दुसऱ्या घटकाची नोंद करत नाही. सर, असं कसं काय, बघा ह्याचा संबंध येतो कुठं, ह्याचा संबंध येतो कुठं, आपण बेसिक ऑफ अकाउंटिंग शिकताना त्यामध्ये ट्रान्झॅक्शनची डेफिनेशन पाहिली होती. तर ट्रान्झॅक्शनच्या डेफिनेशननुसार ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं, एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन 2 पर्सन, बरोबर का, दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेली देवाणघेवाण, बरोबर का. देवाणघेवाण म्हणजे काय, जर आपण दुकानात गेलो, साखर घेतली, तर तुमच्याकडे काय येते, साखर, आणि बरोबर का, तुमच्याकडे काय येते, साखर येते, आणि तुमच्या खिशातले काय जातात, पैसे जातात, बरोबर ना. तर मग मी जर असं रेकॉर्डिंग केलं, माझ्याकडे साखर आली ह्याची मी नोंद केली, आणि माझ्याकडनं पैसे गेलं ह्याची पण नोंद केली, तर ह्याला काय म्हणायचं, डबल एंट्री सिस्टम. समजतंय का, ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं, डबल एंट्री सिस्टम. आपण हळूहळू समजून घेऊ. तर डबल एंट्री सिस्टम समजून घेण्यासाठी एक प्रकारे डबल एंट्री म्हणजे काय असतं माहिती आहे का, डबल एंट्री सिस्टम समजलं तर ॲटोमॅटिक काय चालू होतं, जर्नल ॲटोमॅटिक चालू होतं. कळते का, तर जर्नल एंट्री समजून घेण्यासाठी, तर जर्नल एंट्री कशी मारायची हे समजून घेण्यासाठी आपल्याला डबल एंट्री सिस्टीममधले काही बेसिक घटक महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे टाईप्स ऑफ अकाउंट्स. कळते का, महत्त्वाचा काय आहे, टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. पहिलं काय येतं, टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. कुठलाही व्यवहार तुम्हाला सांगितला तर तो व्यवहार रोखीचा आहे का उधारीचा आहे हे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे.
तर ते टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन आपण बघितलेलं आहे, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सर ते मॉनिटरी नॉन मॉनिटरी ते तर आहेच महत्त्वाचं, ते टाईप आहेतच बेसिक, पण जर्नल एंट्रीसाठी महत्त्वाचं काय, तो ट्रान्झॅक्शन कॅशमधला आहे का क्रेडिटमधला आहे हे शिकणे. तर ते आपण परत पाहू. आधी काय बघायचं आहे, टाईप्स ऑफ अकाउंट्स, ठीक आहे, म्हणजे अकाउंट्सचे प्रकार. तर मुख्यतः टाईप्स ऑफ अकाउंट तीन आहेत, बघितलं गेलं तर दोनच आहेत, कुठले, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. सर रिअल नॉमिनल कुठे गेलं, तर ह्याच्याखाली येत आहे, ठीक आहे. दोन टाईप कुठले मुख्य, पर्सनल अकाउंट इम्पर्सनल अकाउंट, ठीक आहे. आता पर्सनल अकाउंटचे परत तीन प्रकार पडतात, पर्सनल अकाउंटचे परत तीन प्रकार पडतात. पहिला असतो नॅचरल पर्सनल अकाउंट, दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, आणि तिसरा आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि याच्याखाली आहेत परत, दिसतंय का इकडलं चार्ट, आधी दिसतंय का बघा, हे पोरांना बघा रे, नाही दिसत, ठीक आहे थोडा अलीकडे घेऊ आपण, ठीक आहे थोडा अलीकडे घेऊ. इथं पहिलं काय येणार आहे, इम्पर्सनल अकाउंट, आणि ह्याच्याखाली परत काय येणार, दोन मेन अकाउंट. पहिलं येणार रिअल अकाउंट आणि इथं येणार नॉमिनल अकाउंट. सांगतो तेवढं लिहा फक्त. ठीक आहे बघा, ठीक आहे, मुख्य दोन प्रकार कुठले, पर्सनल अकाउंट इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटच्या खाली परत तीन प्रकार पडतात, ठीक आहे. आपल्याला पुढं पुढं फक्त पर्सनल अकाउंट एवढंच लक्षात ठेवायचं आहे, पण अकरावीसाठी तीन महत्त्वाचे आहेत. कोणकोणते, पर्सनल अकाउंटच्या खाली परत तीन कुठले आहेत, नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. सर नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे काय, तुम्ही मी हे काय झाले, नॅचरल पर्सनल म्हणजे काय, समजा मी जर तुमच्याबरोबर व्यवहार केला, बरोबर का, आणि तुमच्या खात्यावर पैसे देऊन ठेवले, तुमच्याकडनं मला पैसे येणं असलेले, तर मी काय लिहिणार, फक्त समजा नाव आहे, ठीक आहे, शुभम अकाउंट, काय लिहिलं मी, शुभम अकाउंट, महेश अकाउंट, गणेश अकाउंट, महादेव अकाउंट, रमेश अकाउंट, बरोबर का, अविनाश अकाउंट, असं मी लिहून ठेवलं, तर हे काय झाले, पर्सनल अकाउंटचा टाईप झाले. अकाउंटच्या नावावरनं कळतं की ते अकाउंटच्या नावावरनं कळलं पाहिजे की ते अकाउंट कुठल्या प्रकारचं आहे, बरोबर का. एखाद्या व्यक्तीचं नाव त्या अकाउंटला असणे म्हणजेच काय अकाउंट असतं, कुठलं अकाउंट, नॅचरल पर्सनल अकाउंट. सर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय, बघा आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय, लिगल, लिगल म्हणजे काय, त्याला कायद्याच्या डोळ्यात सेपरेट अस्तित्व असतं, म्हणजे तो जिवंत व्यक्ती नसतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल KNBCA कॉलेज अकाउंट, कळते का, एखाद्या दुकानाचं नाव त्रिमूर्ती बुक डेपो अकाउंट, गरुड झेप कोचिंग क्लासेस अकाउंट, समजतंय का, रमेश किराणा स्टोअर, गीताई किराणा स्टोअर, एखाद्या लॅबचं नाव बाहुबली हॉस्पिटल, सुर्वे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, कळते का, एखाद्या संस्थेचं नाव, कळते का, उम्मीद सेंटर, समजतंय का. तर हे सगळे कसे आहेत बघा, उम्मीद सेंटरला कायद्याच्या डोळ्यात वेगळं अस्तित्व आहे, त्याला सेपरेट रजिस्ट्रेशन नंबर आहे, समजतंय का, जसं तुम्हाला आधार कार्ड आहे त्याला पॅन कार्ड आहे, समजतंय का. सर ह्याचा फायदा काय,
समजा आता गरुड जेप कोचिंग क्लासेस ह्याचं मी रजिस्ट्रेशन केलंय, बरोबर का? त्याला कायद्याच्या डोळ्यामध्ये वेगळं अस्तित्व आहे, समजतंय का? आणि उमेश सर अकाउंट, कळतंय का? तर उमेश सर हे पर्सनल अकाउंट आहे आणि गरुड जेप कोचिंग क्लासेस सेपरेट अकाउंट आहे, ठीक, कळतंय का? समजा आता उद्या रिलायन्स कंपनीमध्ये तुम्ही कामाला आहेत, तुम्ही कुठं कामाला आहेत? रिलायन्स कंपनीमध्ये कामाला आहेत, तर अकाउंटचं नाव काय असणार? रिलायन्स लिमिटेड, बरोबर का? रिलायन्स लिमिटेड हे अकाउंट कोणत्या कॅटेगरीच्या अंतर्गत येणार? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. सर फायदा काय? समजा तुम्ही त्या कंपनीत कामाला आहेत आणि तिथल्या मॅनेजरबरोबर तुमचं काहीतरी खटकलं, कळतंय का? त्याने तुमच्यावर अन्याय केला, बरोबर का? तर तुम्ही केस करताना, आता रिलायन्स लिमिटेडचा मालक कोण? ॲक्च्युली अंबानी, बरोबर का? पण अंबानीचा तुमचा काही डायरेक्टली संपर्क नसतो, बरोबर का? पण तुमच्यावर काहीतरी चुकीचं घडलंय, तर तुम्ही काय, तुम्हाला केस करताना अनलंबन करता येत नाही. केस करताना कोणावर होते? रिलायन्स लिमिटेड ह्या कंपनीवर केस होते, समजतंय का? समजतंय ना? समजा उद्या जर तुम्हाला मी अकाउंटची काय, समजा इथं मी पर्सनली शिकवत नसेल, रिलायन्स वडा, मी काय म्हणतोय, समजा उद्या गरुड जेप कोचिंग क्लास आहे, ठीक आहे, समजा इथं मी स्वतः पर्सनली न शिकवता एखादा शिक्षक कामाला ठेवला, एखादा शिक्षक कामाला ठेवला आणि त्या शिक्षकानं काय केलं, माझ्या परस्पर तुमची आर्थिक फसवणूक केली, कळतंय का? तर तुम्ही डायरेक्टली माझ्यावरती केस नाही दाखल होत, केस दाखल होते गरुड जेप कोचिंग क्लासेससाठी. हां, त्या केसचं जे काही आहे लिगल डॉक्युमेंट मिटवायचं, त्यासाठी मला जावं लागतं, विषय नाही त्यात, पण केस पर्सनली माझ्या नावावरून होत नाही. क्लास कोणाच्या, केस कोणाच्या नावावर होणार? गरुड जेप कोचिंग क्लासच्या नावावर होणार. हा आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटचा फायदा, समजलं का? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय? एखाद्या संस्थेचं नाव, दुकानाचं नाव, प्रायव्हेट संस्थेचं नाव, त्याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. एक्झाम्पल आपण लिहिणार आहोत खाली, काय अडचण नाही. सर, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय? हे महत्वाचं आहे. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय, ठीक आहे? समजा थोडं बसतो मी, ओळख येते का? समजा काय म्हणते बघा, मी रिलायन्स लिमिटेड मोठी कंपनी आहे, बरोबर का? तुम्ही तिथले मॅनेजर आहेत. कोण आहे तुम्ही तिथले? मॅनेजर अकाउंटिंग आहात तुम्ही, अकाउंटंट आहात, ठीक आहे. तुम्हाला फोन आला, तुम्हाला डायरेक्ट अंबानीचा फोन आला की बाबा आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला किती येणं आहे, किती उधारीची गिरायक आहेत, मला ही सांग, किती येणं आहे ते सांग, बरोबर का? मग तुम्ही असं करा का, सर ठावऱ्यासकडनं 2 लाख येणं आहे, बरोबर का? आमच्या पाटलाकडनं 5 लाख येणं आहे, ठीक आहे, ह्या बाईकडनं एवढं येणं आहे, त्या माणसाकडनं तेवढं येणं आहे, तुम्ही असं सांगत बसताल का? ठीक आहे, तुम्हाला वर्ष लागेल सांगायला, बरोबर का? तेवढे व्यवहार आहेत. तर तुम्ही काय करता डायरेक्टली, सर आपल्या अकाउंटिंगच्या ऑफिसमध्ये डेटर्सची अमाऊंट 50 कोटी आहे. कशाची? डेटर्स. मी शब्द काय वापरला? डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? येणेकरी. आता येणेकरी म्हणजे काय? ज्यांच्याकडून आपल्याला येणं आहे का, त्या सगळ्यांची नावं एकाच नावाच्या अंडर आली, काय? डेटर्स, येणेकरी, बरोबर का? त्यात मी पण आलो, दुसरा बाबा बी आला, तिसरा बाबा बी आला, सगळे झाले, कळते का? तर डेटर्स ह्या एका अकाउंटने काय केलं, जेवढे लोकांकडे येणं आहे त्या सगळ्यांना रिप्रेझेंट केलं. मग अशांना काय म्हणतो आपण? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, समजतंय का? समजा एखाद्या महिन्यात जर कामगारांची पगार द्यायची राहिली असेल, एखाद्या कंपनी 100 एक पगार असतील, बरोबर का? 100 एक कामगार असतील. आता प्रत्येकाची पगार थोडीफार चेंज होत असते, बरोबर का? थोडी थोडी पगार वेगळी असते. तर आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे काय? आपण काय म्हणलं? आउटस्टँडिंग वेजेस, पगार किंवा मजुरी देणं बाकी आहे. तर आउटस्टँडिंग वेजेस ह्या एका शब्दानं 100 च्या 100 कामगारांना काय केलं? इन्क्लूड केलं. म्हणजे एकाच शब्दानं काय केलं? सगळ्यांना दाखवलं. तर ते अकाउंट काय झालं माझं? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींना एकाच शब्दामध्ये जो शब्द दाखवतो त्याला आपण काय म्हणतो? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असं म्हणतो, ठीक आहे? तर आपण काही तर नावं लिहू. बघा आता नॅचरल पर्सनल म्हणजे काय येणार? नावं येतील, उमेश अकाउंट, बरोबर का? कीर्तीज अकाउंट, हां अजून कोण येईल? गणेश अकाउंट, मयुरीज अकाउंट, असं नावं येतील व्यक्तींची. आर्टिफिशियल पर्सनल म्हणजे काय? दुकानाची नावं, कॉलेजची नावं, संस्थेची नावं, ठीक आहे? तर आर्टिफिशियल पर्सनलमध्ये पहिलं आपण काय लिहू शकतो? KNBCA कॉलेज अकाउंट, बरोबर का? अजून काय लिहू शकतो? त्रिमूर्ती बुक डेपो अकाउंट, बरोबर का? अजून काय लिहू शकतो? ज्ञानदा
झेरॉक्स अकाउंट, अजून काय लिहू शकतो, हां रोटरी क्लब अकाउंट, बरोबर का, संस्था एक। अजून काय लिहू शकतो आपण, एका दुकानाचं नाव, ठीक आहे, रमेश किराणा स्टोअर, रमेश किराणा स्टोअर अकाउंट। हे सगळे काय झाले माझे, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट। सर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, डेटर्स, डेटर्स म्हणजे काय, येणे करी, बरोबर का, डेटर्स अकाउंट। पुढं काय असणार, क्रेडिटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट म्हणजे काय, देणे करी। अजून काय होऊ शकतं, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी। हे सगळं काय माझं काय आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहेत। आता राहिलं काय, रिअल अकाउंट, ठीक आहे, हे समजलं असेल तर आपल्या भाषेत लिहून घ्या किंवा फक्त समजून घ्या। रिअल अकाउंट, रिअल अकाउंटच्या खाली काय लिहिले बघा मी, एक्सप्रेस, एक्सप्रेस म्हणजे काय, दर्शवणे। रिअल अकाउंट काय दर्शवतात, द असेट ऑफ द बिझनेस, काय येणार, असेट ऑफ द बिझनेस। म्हणजे बघा, जर मी लॅपटॉप खरेदी केला तर हा लॅपटॉप माझ्या व्यवसायाची, गरुडझेप कोचिंग क्लासेसचा काय आहे, मालमत्ता आहे, म्हणजे असेट आहे। हा व्हाईट बोर्ड गरुडझेप कोचिंग क्लासचे काय, असेट आहे। ह्या चेअर म्हणजे खुर्च्या क्लासचे काय आहेत, असेट आहेत। टेबल काय आहेत, असेट आहे। मग जर मी इथं लिहिलं लॅपटॉप अकाउंट, तर लॅपटॉप काय, असेट आहे, आणि असेट आहे म्हणून काय, रिअल अकाउंट आहे। मी म्हणलं टेबल अकाउंट, टेबल, टेबल माझ्या असेट, माझ्या बिझनेसचे काय, असेट आहे, आणि असेट आहे म्हणून कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट। मी लिहिलं चेअर अकाउंट, तर चेअर माझ्या काय, बिझनेसची असेट आहे, आणि असेट आहे म्हणजे कोणाच्या अंडर येणार, रिअल अकाउंटच्या अंडर येणार। समजतंय का, मी म्हणलं व्हाईट बोर्ड, तर लिहिलं मी व्हाईट बोर्ड अकाउंट, तर व्हाईट बोर्ड हे बिझनेसची काय, असेट आहे, आणि असेट आहे म्हणजे काय असणार, रिअल अकाउंट असणार। समजतंय का, रिअल अकाउंट म्हणजे काय, रिअल अकाउंट जे बिझनेसच्या असेट आहेत, रिअल अकाउंट हे फक्त बिझनेसच्या काय दाखवतं, मालमत्ता दर्शवतं। हे लाईट फिटिंग, लाईट फिटिंग पण काय, माझ्या बिझनेसची असेट आहे, कळतंय का, मग ते काय असणार, रिअल अकाउंटच्या अंडर येणार। समजलं का सर, मग नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट हे आपल्या बिझनेसच्या काय काय दाखवतात, एक्सपेन्सेस आणि लॉसेस दाखवतात, कळतंय, काय दाखवतात, एक्सपेन्सेस आणि लॉसेस दाखवतात। समजतंय का, असं लिहा, एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस अँड अँड इन्कम अँड गेन ऑफ बिझनेस, असं दाखल्या, ठीक आहे, काय दाखवतात, एक्सपेन्स पण दाखवतात, लॉस पण दाखवतात, ठीक आहे। सर एक्सपेन्स आणि लॉस फरक काय, थोडाच फरक आहे, काय फरक नाही, बघा मी काय म्हणलं, एक्सपेन्स आणि लॉसमधला फरक काय, मी माझ्या क्लाससाठी काय केलं, काय केलं, पेन खरेदी केला, हा मी काय केला, खर्च केला, कळतंय का, पण मी कुठेतरी बाहेर गेलो होतो, मी कुठेतरी बाहेर गेलो आणि हा पेन हरवला, हा पेन काय झाला, हरवला, तर ही काय झाला माझा, लॉस। पेन हरवणे म्हणजे काय, लॉस, आणि पेन आणण्यासाठी जो पैसे दिले ते काय झाला, खर्च। दोन्हीचा अर्थ जवळजवळ एकच आहे, दोन्हीचा इम्पॅक्ट एकच होतो, दोन्हीचा काय म्हणतात, इम्पॅक्ट म्हणजे काय, फरक पडणे, दोन्हीचा अर्थ शेवटी काय होतो, एकच, ठीक आहे। म्हणजे जर माझ्या बिझनेसला एखादा खर्च केला, तर खर्च केला तर ते कशा अंडर येणार, नॉमिनल अकाउंट। म्हणजे मी म्हणलं, ठीक आहे, परचेस्ड मार्कर, काय म्हणलं, परचेस्ड मार्कर, परचेस केलं म्हणजे खर्च आहे, आणि खर्च आहे म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट आहे। समजतंय का, मी म्हणलं परचेस्ड इंक, परचेस आहे म्हणजे खर्च आहे, काय काय परचेस करणार, परचेस काय केलं बघायचं फक्त, ठीक आहे, इंक आहे, इंक काय, एक्सपेन्स आहे, नॉमिनल अकाउंट। किंवा इन्कम झाला, कळते का, एक्सपेन्स हो किंवा इन्कम हो, काय बोललो मी, एक्सपेन्स हो किंवा इन्कम हो, ते दोन्ही पण कशा अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या। सर इन्कम म्हणजे, समजा मी म्हणलं फी रिसिव्ड, रिसिव्ड झाली म्हणजे मला फी मिळाली, मिळाली ना, मग फी मिळाली म्हणजे काय, माझ्या क्लासचा इन्कम आहे, बरोबर का, मी डायरेक्ट काय म्हणणार, फी अकाउंट, आणि फी माझा काय, इन्कम आहे, आणि इन्कम आहे म्हणून कशा अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार। समजा एखाद्याचं दुकान कपड्याचं दुकान आहे, एखाद्याचं कपड्याचं दुकान आहे, बरोबर का, त्याने एखादी जीन पॅन्ट विकली, जीन पॅन्ट त्याने विकली म्हणजे त्याने काय केली, विक्री, बरोबर का, जीन पॅन्ट विकली तर काय होतो, इन्कम होतो, मग सेल, सेल हे काय झालं माझं, इन्कम आहे,
सेल काय माझं इन्कम आहे, म्हणजे सेल सेल कशाने येणार, नॉमिनल अकाउंटच्याने येणार. समजतंय का? आता समजा उद्या मी चेअर विकली, विकली चेअर, डायरेक्ट इन्कम असं इनडायरेक्ट परत बघू, मी चेअर विकली, पैसे आले, पैसे आले म्हणजे काय झाला, इन्कम झाला. मग इन्कम कशाने येणार, नॉमिनल अकाउंटच्या. ॲक्च्युअलमध्ये येत नाही, टेक्निकली येत नाही, शेवटी हिथं येतं पण टेक्निकली चुकीचं आहे, पण सध्या समजून घेण्यापुरतं बरोबर आहे. इन्कम झाला की ज्या नावाने इन्कम झालाय ते अकाउंट कशाने येणार, नॉमिनल अकाउंटच्या. उद्या मी माझा शर्ट विकला, बरोबर का, शर्ट विकला, 100 रुपये आले, इन्कम झाला, बरोबर का, इन्कम झाला. मी काय म्हणणार, मग सेल शर्ट, बरोबर का, सेल केला, सेल काय, नॉमिनल अकाउंट. समजतंय का? ज्या नावाने इन्कम होईल त्या नावाचा काय, इन्कम. कळतंय का? उद्या मला सॅलरी मिळाली, काय मिळाली मला, सॅलरी मिळाली, पगार मिळाली मला, पगार माझा काय, इन्कम आहे. बघा काय म्हणते, पगार माझा काय, इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे सॅलरी अकाउंट, काय मिळाली मला, सॅलरी मिळाली. सॅलरी अकाउंट कशा अंडर येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार. आता बघा दोन्ही कडे इम्पॅक्ट कसं म्हणतोय मी. सॅलरी माझ्यासाठी काय आहे, इन्कम आहे. पण समजा मी तुमच्याकडे काम आलाय, मी तुमच्याकडे काम आलाय, तुम्ही मला सॅलरी दिली, तुमच्यासाठी सॅलरी काय, एक्सपेन्स आहे. माझ्यासाठी सॅलरी काय, इन्कम आहे. म्हणजे मी जर माझं अकाउंटिंग करतोय, मी माझं अकाउंटिंग करतोय तर मी काय म्हणणार, इन्कम. आणि मी तुमचं बी अकाउंटिंग करतोय तर तुमच्यासाठी तुमच्यापाशी आलं मी काय म्हणणार, तुमचा काय, एक्सपेन्स आहे. नाही समजलं? समजा दोघांचा अकाउंटंट एकच आहे, दोघांचा अकाउंटंट एकच आहे, तो माझं अकाउंटिंग करायला आला, ती काय म्हणणार, सर तुम्हाला सॅलरी मिळाली, सॅलरी मिळाली म्हणजे तुमचा इन्कम आहे. आणि इन्कम आहे म्हणजे कुठला अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. तुमचा अकाउंटिंग करायला तुम्हाला म्हणणार, मॅडम तुमचा अकाउंट, तुम्ही सॅलरी दिली, सॅलरी दिली तुमचा एक्सपेन्स आहे. आणि एक्सपेन्स आहे म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट आहे. कळतंय का? म्हणून आपण शिकलो होतो एंटिटी कन्सेप्ट, बिझनेस वेगळा, ओनर वेगळा. जर आपला अकाउंटिंग करणारा माणूस एकच असेल, बरोबर का, तर त्याला दरवेळेस काय म्हणून लागतं, ओनर वेगळा आणि बिझनेस वेगळा, तरच तो काय करू शकतो, अकाउंटिंग करू शकतो. तो पॉईंट वेगळा आहे. ठीक आहे, हे बोलते माझे मेन प्रकार कोणकोणते, पर्सनल अकाउंटचे, आपलं अकाउंटचे प्रकार मुख्य प्रकार त्यांना ठेवायच्यात, पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. शेवटपर्यंत काय महत्वाचं आहे, पर्सनल, रियल, नॉमिनल हे शेवटपर्यंत महत्वाचं आहे. पण जर तुम्ही सी ए फाउंडेशनला गेला तर तुम्हाला ह्याच्यावरती पण काही काही ना काही प्रश्न विचारले जातात, आणि या 11वीमध्ये पण ह्याच्यावरती काही ना काही प्रश्न विचारले जातात. समजतंय का? ठीक आहे, तर पुन्हा एकदा बघू, टाइप्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय. मेन दोनच प्रकार आहेत, मेन दोनच प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट म्हणजे वैयक्तिक खाते आणि इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अवैयक्तिक खाते. ठीक आहे, पर्सनल अकाउंटला 3 टाईप आहेत. कोणकोणते? नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. कळते का? नॅचरल पर्सन म्हणजे काय शिकलो आपण, तुमची माझी नावं म्हणजे काय, नॅचरल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल म्हणजे काय, एका दुकानाचं नाव, संस्थेचं नाव, कॉलेजचं नाव. ठीक आहे, ते काय असणार, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय, असा एखादा शब्द ज्यात सगळ्यांना उद्देशून म्हणलं जातं त्याला काय म्हणायचं, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. इकडे पर काय होते, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर रियल अकाउंट म्हणजे काय, असे अकाउंट जे फक्त बिझनेसच्या असेट दाखवतात त्याला काय म्हणायचं, रियल अकाउंट. त्यात फर्निचर आलं, बिल्डिंग आलं, लाईट फिटिंग आली, टेबल आला, खुर्ची आली, जी वस्तू आपल्याला बिझनेसची असेट वाटते ती काय झाली, रियल अकाउंट झाली, बरोबर का. आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, बिझनेसचा एखादा एक्सपेन्स आहे तो पण कुठे येणार, नॉमिनल अकाउंटच्या अंडर. बिझनेसचा एखादा इन्कम आहे तो मी कशाच्या येणार, अंडर व्यवसायाच्या, आपलं काय, नॉमिनल अकाउंटच्या अंडर येणार. समजतंय का? आणि एक फक्त लिहून ठेवा माहितीसाठी, ठीक आहे, पुढं उपयोग येणार आहे तुम्हाला. असेटमध्ये पण प्रकार आहेत, असेटमध्ये प्रकार आहेत, आपलं काय प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे टँजिबल असेट, आणि दुसरा आहे इन टँजिबल असेट. आता टँजिबल असेट म्हणजे काय, इथं लिहून ठेवा, जिसको हम टच कर सकते. आणि इनटँजिबल मध्ये फक्त लिहून घ्या गुडविल. ठीक आहे, इकडे सांगतो काय लिहायचं. बघा टँजिबल असेट म्हणजे काय, व्हाईट बोर्ड आहे मी टच करू शकतो, बरोबर का, हे काय झाली टँजिबल असेट. एखादी मशिनरी आहे तर मशिनरीला मी टच करू शकतो, तर मशिनरी पण काय झाली माझी, टँजिबल असेट. चेअर आहे, चेअरला टच करू शकतो, काय झाली टँजिबल असेट.
मी टेंजिबल असेट म्हणजे काय, जिसको हम टच कर सकते, आणि इनटेंजिबल म्हणजे काय, बिझनेसचा गुडविल, गुडविल म्हणजे मार्केटमध्ये माझ्या व्यवसायाविषयी असणारं प्रतिभा, त्याचं नाव, नेम फेम, त्याला काय म्हणायचं, गुडविल. मी असं म्हणू शकतो का की के एन बी सीच्या कॉलेज चौकात ठीक आहे माझा गुडविल 2 लाखाचा आहे, बरोबर का, आणि बस स्टँडवरती 5 रुपयाचा आहे, नाही म्हणू शकत. मी म्हणू शकतो का त्या कपड्यात 10 रुपयाचा गुडविल आहे, त्या कपड्यात 50 गुडविल आहे, टच करा. गुडविलला आपण टच करू शकत नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं, इनटेंजिबल असेट, जिसको हम टच नाही कर सकते. कळते का? हां, टेंजिबल म्हणजे काय, जिसको हम टच कर सकते, इनटेंजिबल म्हणजे जिसको हम टच नाही कर सकते, बरोबर ना. हां सर, इकडे काय आहे का अजून, इकडे जे असतात, इकडे असते बघा पासून असं असतंय लिहा, एक्सपेन्स, एक्सपेन्स इन्कम, एक्सपेन्सला लिहा, एक्सपेन्सला लिहा डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. त्याचप्रमाणे इन्कमला बी काय येणार, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. लिहून घ्या हे सर, हे काय असतं, डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स, ज्या टायमाला आपला काय शिकायचं आहे, फायनल अकाउंट, त्या टायमिंगला बघू. सध्या फक्त लिहून घ्या सर, यात लक्षात काय काय ठेवायचंय, फक्त पर्सनल अकाउंट, 12वीवाले फक्त पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, एवढंच लक्षात ठेवायचं. 11वीवाले सगळं लक्षात ठेवायचं, 11वीला ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, 12ला पण विचारले जाऊ शकतात, काय सांगता येत नाही. आज थोडं फास्ट बोलतोय, असू द्या. ओके चालेल का? स्क्रीनशॉट काढा आणि परत लिहून घ्या, ठीक आहे? ओके चला.
चला हेडिंग द्या. आत्ता जे शिकवतोय ना हे खूप महत्वाचं आहे. ज्या टायमिंगला व्यवहार सुरू होतील लाईन वाईज लाईन, एक ना एक गोष्ट रिवाईज होती बघा. आता काय बघायचं आपल्याला? रूल्स ऑफ अकाउंटिंग. काय बघायचंय? रूल्स ऑफ अकाउंट्स. तर बघा, पहिलं अकाउंट असतं आपलं कुठलं? पर्सनल अकाउंट. तर पर्सनल अकाउंटचा रूल बघायचा आहे. दुसरं कुठलं अकाउंट असतं? रियल अकाउंट. आणि तिसरं मेन अकाउंट कुठलं आपलं? नॉमिनल अकाउंट. कळते का? नॉमिनल अकाउंट. ठीक आहे.